सातारा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने तक्रारदारावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत सवलत देऊन ताब्यात असलेल्या मोबाईल परत देण्यासाठी 4000 रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुभाष भोसले यांच्याकडे तक्रारदाराच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलीस ठाण्यात जामीन देऊन तक्रारदाराचा जप्त असलेला मोबाईल परत देण्यासाठी 4000 रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने या प्रकरणी औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भोसले यांना पंचासमोर तक्रारदार यांच्याकडून 4000 रुपये लाच घेताना रंगे हात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपाधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र देशमुख, बाळासाहेब राठोड, संदीप आव्हाळे, प्रकाश घुगरे, पोलीस शिपाई विलास चव्हाण, सी एन बागुल यांनी केली आहे.